वैद्यराज, एक महत्त्वाचा प्रश्न आहे मांसाहाराबद्दल. म्हणजे आयुर्वेदामध्ये नक्की याच्याबद्दल काय काय सांगितलं आहे? इकडे एक बरेच जण असं म्हणताना दिसतात की मांसाहार हा वाईट आहे, पण ज्यावेळेला लोक बॉडी बिल्डिंग करायला येतात, आजची जी तरुण पिढी आहे, तर त्याला प्रथिनसेवन, प्रोटीन खाणं हे खूप महत्त्वाचं देतं. तर याच्याबद्दल आयुर्वेदिक विचार आणि प्रथिनांची आपण जे शोषण होतं रक्तामुळे, तर त्याच्याबद्दल एक थोडक्यात तुम्ही मार्गदर्शन करा. आपला नेहमीचा शाकाहारी आहार आणि मांसाहार ह्याच्यातला आपण पचनाच्या दृष्टीने विचार करू की आपल्या पचनामध्ये तीन अवस्था असतात. पचनाची पहिली अवस्था, मधली अवस्था आणि तिसरी अवस्था. पहिली अवस्था असते ती फक्त जठरात, म्हणजे स्टमकमध्ये, त्याच्यानंतर डिओडिनम आणि म्हणजे ग्रहणी आणि लहान आतडं हा दुसरा भाग आणि मोठा आतडा हा तिसरा भाग. तर पहिल्या अवस्थेमध्ये काय असतं, मांसाहार हा जो आहे तो इतर प्राण्यांनी खाल्लेलं ज्या गोष्टी असतात त्याच्यापासून मांस बनतं, म्हणजे त्याच्या मांसामध्ये त्याने खाल्लेल्या गोष्टींचे पदार्थ असतात आणि ते पदार्थ माणसाकडून खाल्ले जातात. त्याच्यामुळे ते रेडी अर्धवट पचलेलं जे बाहेरचे घटक आहेत ते त्याच्या मांसातून जात असतात. त्याच्यामुळे त्याच्या पचनाची सुरुवात, मॅक्झिमम पचन हे पहिल्या अवस्थेत होतं, मध्यम पचन हे दुसऱ्या अवस्थेत होतं आणि थोडंसं 20-25% पचनाचं काही राहिलं असेल तर ते शेवटच्या भागामध्ये होतं. याच्या उपर शाकाहाराचं उलट असतं, शाकाहाराची सुरुवात ही कमी पचनाने होते, मग जास्त पचन होतं आणि मग थोडं उरलेलं असतं ते तिसऱ्या अवस्थेत होतं. तर मांसाहाराच्या बाबतीत असं आहे की मांसाहार हा पचन होत असल्यामुळे डायरेक्ट त्यातले जे मांसातले जे पचवलेले इतर प्राण्यांचे भाग आहेत ते रक्तामध्ये जातात आणि त्याचं पोषण होतं. आता हा एक फार मोठा गैरसमज आहे की आयुर्वेदामध्ये मांसाहार आहे का, आयुर्वेदामध्ये मांसाहार नाही का. आयुर्वेदामध्ये असंही वर्णन आहे की पेशंटला त्याच्या धर्माप्रमाणे खायला द्यायचंय. आता एखादा ब्राह्मण माणूस आहे तर ब्राह्मण माणसाला सुद्धा त्याच्या गंभीर आजाराच्या अवस्थेत ज्या ठिकाणी त्याला आवश्यक आहे, त्याला समजा टीबी झालेला आहे आणि त्याला बकरीचं मांस खायला पाहिजे, तर त्याला ते फसवून वेगळ्या अन्नामध्ये टाकून खायला द्यायचं असं सांगितलेलं आहे. म्हणजे मांसाहाराला बंदी नाही. एवढंच नव्हे तर आत्ताच्या काळामध्ये आपल्याला फक्त चिकन किंवा बकऱ्याचं मटण एवढाच किंवा मत्स्यहार एवढे तीनच माहिती आहेत लोकांना, परंतु आयुर्वेदाच्या काळामध्ये तर मोराचं मांस, सशाचं मांस, हरणाचं मांस, डुकराचं मांस, वेगवेगळ्या प्रकारचं मांस हे कॅटेगरी वाईज विश्लेषण करून, म्हणजे कुठला प्राणी काय खातो, त्याची रहनसहन कशी आहे, त्या प्रमाणात त्याचं मांसाचं वर्गीकरण करून त्याचं प्रोसेसिंग कसं करायचं, ते कशा पद्धतीने बनवायचं आणि ते कशा आजारांमध्ये सेवन केलं पाहिजे किंवा कोण सेवन करू शकतो, कोण सेवन करू शकत नाही, त्याचा स्वतंत्र अध्याय आपल्या भावप्रकाशमध्ये आहे. त्याच्यामुळे पक्ष्यांमध्ये सुद्धा की चोचीने टोचणारे पक्षी, पायाने पसरून पसरून चोचीने उचलणारे पक्षी, असे वेगवेगळे विभाग करून त्या पक्ष्यांचं मटण किंवा जे नॉनव्हेज आहे ते कसं खायचं हे सगळं सांगितलेलं आहे. वैद्यराज, याचा अर्थ आयुर्वेदामध्ये मांसाहार नको किंवा मांसाहार वाईट आहे असं काहीही कुठेही सांगितलेलं नाही आहे, उलट आवश्यकतेनुसार तो करावा असं सांगितलेलं आहे. दुसरा याच्यात अनुषंगाने एक प्रश्न असा आहे की अंड्याबद्दल, म्हणजे मी दोन्ही प्रकारच्या जाहिराती बघत असतो की संडे होया म्हणजे रोज खाओ अंडे, आणि दुसरे लोक म्हणतात की नाही कभी न खाओ अंडे. तर त्याच्याबद्दल आपण काय विवेचन कराल? आणि त्याच्यामध्ये म्हणजे आजकाल असं म्हणतात की जी इंग्लिश अंडी आहे अनफर्टिलाइज आहे ती शाकाहारी आहे आणि फर्टिलाइज म्हणजे देशी अंडी ही मांसाहारी आहे, पण त्यातल्या त्यात जर अंडी खायची ठरवली एखाद्याने तर त्यातली चांगली कुठची कशी असतील याच्याबद्दल ते सांगता येईल. आता सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे असा आहे की आत्ताच्या काळामध्ये आहाराचा विचार करताना शाकाहारी काय किंवा मांसाहारी काय, अंड काय किंवा मत्स्यहार काय, पहिला विचार सगळ्यात महत्वाचा हा ठरतो की आपल्याला सांगितलं जातं की सकाळी उठल्यावर 4 लिटर पाणी प्या, 2 लिटर पाणी प्या, पण ते पाणी कुठलं, त्या हरिद्वारचं पाणी ज्या ठिकाणी ऑक्सिजन भरपूर आहे पाण्यामध्ये, कुठल्याही प्रकारचं पोल्युशन नाही,
असं पाणी जर घेतलं तर त्याने मिळणारे परिणाम आणि आताच्या पाण्याने मिळणारे परिणाम, कारण आता आपण शहरामध्ये राहत असू तर एक तर प्रदूषित पाणी किंवा क्लोरीनचं पाणी, म्हणजे आजच्या घडीला हा विचार करायचा आहे की आपल्याला प्रदूषण हवंय की आपल्याला बॅक्टेरिया किंवा जंतू हवे, काहीतरी एक स्वीकारावं लागणारच आहे. अशा परिस्थितीत अलीकडचा माणूस मोठ्या मोठ्या शहरात वावरतोय. आता अंड्याच्या बाबतीत विचार केला किंवा मांसाहाराच्या बाबतीत विचार केला तर ते कल्चर्ड पाळलेले प्राणी असतील आणि त्यांना जर कृत्रिम धान्य खाल्लं खायला घातलेलं गेलं असेल तर तो मांसाहार पूर्णपणे उपयोगाचाच नाही, कारण त्याच्यात अनेक प्रकारच्या घातक गोष्टी त्या अंड्यामध्ये येणार आहेत, त्या ह्याच्यामध्ये येणार आहेत. तर निसर्गामध्ये फिरून फिरून वेगवेगळे पदार्थ खाऊन एखादी जर कोंबडी वाढत असेल तर त्या कोंबडीचं अंडं आहे ते चांगलं आहे असं मी म्हणतो.